अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओ मध्ये तयार करूया गणपती विसर्जन स्पेशल वाटली डाळ। साठी लागणारे साहित्य पाहूया। दोन वाटी चना डाळ घेतली आहे। या डाळीला पहिले धुऊन मग 4 तास भिजत ठेवून त्यातले पाणी काढून घेतले आहे। 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा कोथिंबीर, 1 छोटी वाटी तेल, 1 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून हळद, 1/2 टीस्पून जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, मीठ चवीनुसार। सर्वात पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चना डाळ आणि त्यामध्ये मिरच्या घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। डाळीला फोडणी घालण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जीरे, कढीपत्त्याची पाने आणि हिंग घालून हे थोडा वेळ होऊ देऊया। हे व्यवस्थित झाल्यानंतर मग त्यामध्ये हळद आणि जी आपण वाटलेली डाळ आहे ती आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग त्यावर झाकण ठेवून हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचे आहे। 3 मिनिटं झालेली आहे, त्याला परतून घेऊया आणि मंद आचेवर होऊ देऊया। तुम्ही पाहू शकता आपली डाळ एकदम अशी छान मोकळी झालेली आहे। आता त्यामध्ये मीठ घालून घेऊया। व्यवस्थित परतूया आणि मग त्यामध्ये थोडा कोथिंबीर घालून याला 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून होऊ देऊया। गणपती विसर्जन स्पेशल वाटली डाळ तयार झाली आहे। ओल्या खोबऱ्या खिसाने गार्निश करा, मग याचा आस्वाद घ्या। हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, अजयस मम्माला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा। धन्यवाद।